काल कथित हमसे भाई मनोज भाई यांना लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर आणि उमप परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. 26 नोव्हेंबरला आमचे वडील ज्या दिवशी नागपूरवरून चैत्यभूमीला बाबांना आणलं गेलं होतं त्यावेळी आनंददादा मनोजभाई सकाळपासून होते. सकाळी मनोजभाईने सांगितलं संदेश मी चैत्यभूमीला तयारी करतो सगळी. त्या भाईंचा आमच्या घरावर खूप असं अतूट प्रेम होतं. बाबांना कुठल्याही कार्यक्रमात बहिणींनी बोलवलं नाही असं कधीच झालं नाही. बुद्धिस्ट फेस्टिवल असेल त्यांच्या गावी असेल माझ्याकडून एक छोटीशी आदरांजली भाईंना. संगीत कला अकादमी या संस्थेमध्ये भाईंसोबत गेली 4 ते 5 वर्ष सचिव म्हणून त्या संस्थेमध्ये मी काम केलं आणि असंख्य मोठमोठे इव्हेंट्स भाईंसोबत करता आलं. भाईंचा सहवास मला लाभला. या परिवारावरती तो दुःखाचा डोंगर कोसळला. असंख्य लोक त्या दिवशी भाईंना आदरांजली वाहण्यासाठी आले होते. मी माझ्याकडून छोटीशी आदरांजली वाहतो. विजय काशी यांचं हे गीत मी आपल्या समोर सादर करतो. लोकांच्या हृदयावर करणारा तो रस होता भीम चळवळीचा तो बुलंद आवाज होता पाठीमागे त्यांच्या सारा समाज होता. मनोज भाई खरोखर विजय विराजा हा बहुजनांच्या डोईवरचा सरताज होता. भीम क्रांतीची इथे तो ललकार होऊन गेला. रंजलेल्या गांजलेला तो आधार देऊन गेला. एक नेता एक वक्ताच नव्हे विजय विराजा अरे मनोज भाई एक पहाडी आवाजाचा कलाकार होऊन गेला. मनोज भाई एक पहाडी आवाजाचा कलाकार होऊन गेला. अहो धग धगती एक ज्वाला काकांची आठवण येते. आपले बाबांचे खूप जवळचे मित्र. निर्भीड गुरुचा चेला निर्भीड गुरुचा चेला होता मनोज. Thank you.
शंभराला भारी तो शंभराला होता प्रत्येक आहो सपना प्रत्येक आता